शाहूवाडी तालुक्यातील गरीब अल्पभूधारक शेतकरी कसत असलेल्या मुलकीपड जमिनीचा सातबारा शेतकऱ्याच्या नावावर व्हावा या मागणीसाठी जनसुराज्य पक्षाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी केलं. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. शाहूवाडी पंचायत समिती इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून भर पावसात मोर्चाला सुरुवात झाली. शंकरराव कांबळे यांच्या अंगावर पांढरे कापड अंथरून त्यावर गुलाल टाकून हार घातला होता. त्यांच्या तिरडीला चार जणांनी खांदा देऊन हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेनं काढला. मोर्चात महिलांची संख्या जास्त होती. मोर्चातील आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलिसांनी मोर्चा तहसील कार्यालयाजवळ अडवला. प्रांताधिकारी अमित माळी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारलं. शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रं सादर करावीत. पाच लोकांची कमिटी नेमून गावाचा सर्वे केला जाणार असून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असं अमित माळी यांनी सांगितलं. प्रशासनानं मोर्चाची दखल घेऊन आम्हा गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं शंकरराव कांबळे म्हणाले. पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चात पांडुरंग कांबळे लक्ष्मण कांबळे तुकाराम कांबळे माजी पंचायत सदस्य मनोहर कांबळे माजी सभापती दगडू पाटील दिनकर कांबळे दादू कांबळे यांच्यासह परिसरातील कष्टकरी सहभागी झाले होते.